लाइव्ह शोध सत्य बातमीचा। भाजपा आमदार नितेश राणे यांना अटक करा। मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची मागणी। स्थानिक मेहकर येथे आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी एका कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे म्हटले की मुस्लिम समाजाच्या बांधवांना मस्जिदीमध्ये घुसून मारू। एवढेच नव्हे तर मुस्लिम समाजाने नितेश राणे यांचा विरोध केला तर त्यांची जीव कापण्यात येईल, अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून दहशत निर्माण करण्याचं काम नितेश राणे यांनी केलं असून मुस्लिम समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे। त्यांच्यावर शासनाने गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे। निवेदनावर मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष युनुस पटेल, ओबीसी जिल्हा सरचिटणीस शाहूभाई गवडी, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष हाजी रियाज कुरेशी, असंघटित कामगार शहर अध्यक्ष छोटूभाई गवडी, युवा नेते जमील अहमद, वसीम खान, हाजी आफताब कुरेशी, अलियार कुरेशी, मिनाज कुरेशी, राजीक बागवान, अनिश शेख शहबाज, तौफिक गवडी, जुबेर कुरेशी, शहाद कुरेशी, नवेद कुरेशी, आदिल कुरेशी, आरिफ कुरेशी, शेख समीर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत। आज आम्ही सर्वजण मेहकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र आपला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतून हा स्वराज्याची निर्मिती म्हणून हा आपला महाराष्ट्र बनला, परंतु या महाराष्ट्राला कलंकित करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे हे वारंवार करीत आहे। तेव्हा ते टिपू सुलतानबद्दल वेगवेगळे वक्तव्य करतात, मुस्लिम समाजाच्या भावना दुखतील अशा प्रकारचं वक्तव्य करतात। नुकतंच त्यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला तर नव्हे तर देशातील मुस्लिम समाजाची भावना दुखेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं। मुस्लिम समाजाला मस्जिदीमध्ये घुसून मारू आणि आमच्या विरोधात जर कोणी बोलाल तर त्याची जीभ कापण्याचं काम आम्ही करू अशा प्रकारचं बेताल वक्तव्य या दिवाना प्रकारच्या या। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।